विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच विविध राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी कामाला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एक सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आमचे 3 आमदार नक्की निवडून येतील, मात्र चौथा आणि पाचवा कसा निवडून येईल यासाठीच काम सुरू आहे, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नेमके कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार असतील यावर सस्पेन्स निर्माण झाला आहे. वसे पश्चिमेतील पंडित दीनदयाळ नगर या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. पालघरमधून अनेक इच्छुक उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत, मात्र कोणकोणत्या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी उमेदवार उभे करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. असं म्हटलं जातं की यंदाची निवडणूक ही बहुजन विकास आघाडीसाठी फार परिश्रम करावी लागणार आहे, पहिल्यासारखी परिस्थिती नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. कारण लोकसभा निवडणूक आमच्या 3-4 हे बघा, सगळ्या इलेक्शनातनं वेगवेगळ्या असतात आणि आज 3 आमदार आहेत, त्याचे वाढतील कसं एवढंच मी बघतो. कमी व्हायचं विसरून जा, कोण स्वप्न बघत असेल, कुणाला दिवा स्वप्न पडत असतील, दिवसा जागेपणी स्वप्न पडत असतील. विरोधकांनी तुमच्या 3 सीट पाडण्यासाठी चंग बांधलेला आहे, आव्हान कोणाचं वाटतंय? आव्हान असं कुठच्या पक्षाचं किंवा एखाद्या कोणताही पक्ष जवळपास येणार नाही.